and I-10 NEOS arriving soon. चंदगड तालुक्यातल्या धामणे धरणाला ठिकठिकाणी लागलेली गळती दोडामार्ग तालुक्यासह उत्तर गोव्यालाही धोकादायक ठरणारी आहे. मात्र ही गळती काल परवाची नसून अनेक वर्षापासूनची आहे. गळतीमुळे धरणाला धोका असला तरी शासन मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. हजार लोकांचा जीव धोक्यात असताना शासनाचे उंटावरून शेळ्या हाकणे सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणे असल्याने त्यांनी वादळापूर्वाची शांतता समजून घेण्याची गरज आहे. बेवारस वस्तूंना हात लावू नका. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सतर्क रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. धामणे हे कर्नाटक सीमेवरचं कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील धरण. त्यातील पाण्याचा मात्र थेट संबंध येतो तो दोडामार्ग आणि उत्तर गोव्याशी. तिलारी घाटाच्या पायथ्याशी वीजघर इथे वीज निर्मिती प्रकल्प आहे. त्यासाठी धामणे धरण बांधण्यात आलं. वीज निर्मितीनंतर पाणी खरारी नदीतून तेरवणमेढेतील उन्नेई बंधाऱ्यात सोडलं जातं. तिथे पुन्हा वीज निर्मिती करून पाणी कालव्यातून घोडगेवाडी, घोडगे, परमे, कुडासे, सासोली मार्गे गोव्यात शेती बागायतीसाठी दिलं जातं. एरवी ते तिलारी नदीत सोडण्यात येतं. असा त्या पाण्याचा दोडामार्ग आणि गोव्याशी संबंध येतो. धामणे धरण 1984 पूर्ण झालं. तिलारीचं धरण मातीचं तर धामणे दगडी आहे. धामणेची साठवण क्षमता 4 TMC आणि महत्तम पातळी 75.20 meters एवढी आहे. साधारणपणे धरण क्षेत्रात सरासरी 3000 millimeters एवढा पाऊस पडतो. यावर्षी मात्र पावसाने कहर केला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एका दिवसात 460 millimeters एवढा पाऊस पडला. साधारणपणे 3000 millimeters पाऊस पोहोचेपर्यंत धरण तुडुंब भरायचं. यावर्षी मात्र ढगफुटी झाल्यानं 4848 millimeters इतका विक्रमी पाऊस पडला. त्यामुळे 6 आणि 7 ऑगस्टला धरणाचे दोन्ही दरवाजे उघडले. तिसरा दरवाजा नादुरुस्त होता. तरीही पाणी अतिवेगानं उन्नेई आणि स्वप्नवेल पॉइंट मार्गे केंद्रातून तिलारीत पोहोचलं. घोडगेवाडीपासून मणेरीपर्यंतच्या गावात पाणी घुसून हाहाकार माजला. कोणाळकट्टा, वायंगणतड, साटेली, आवाडे, वेळपईमधल्या लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांनी मृत्यूचं दर्शन घेतलं. आता आम्ही उभे आहोत चंदगड तालुक्यातील धामणे धरणाच्या पायथ्याशी. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जो धुवाधार पाऊस आला आणि जी पूरस्थिती उद्भवली त्या पूरस्थितीला धामणे धरणही तेवढंच कारणीभूत आहे. कारण धामणे धरणाच्या परिसरात गेल्या 40 वर्षात पडला नाही इतका पाऊस पडला. इथल्या कामगारांच्या माहितीनुसार इथला पाऊस 60, 50, 100, 150 millimeters पडायचा, पण गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच 460 millimeters पाऊस या ठिकाणी पडला. आणि त्याच्यामुळे इथलं जे पाणी होतं ते पाणी खाली कोदाळी धरणाला सोडण्यात आलं आणि कोदाळी धरणातनं तिलारी नदीला सोडण्यात आलं. आणि त्यामुळे दोडामार्ग तालुका आणि उत्तर गोवा या इथल्या गावांना फार मोठा फटका बसला. पाणी घराघरात शिरलं, लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. धामणे, कोदाळी, उन्नेई आणि तिलारी धरणातील पाण्यानं कमाल पातळी गाठल्यानं दोडामार्ग आणि उत्तर गोव्यात यावर्षी हाहाकार माजला. भविष्यात धामणे धरण फुटलं तर हो, तशी भीती वाटण्याचं कारण आहे धामणे धरणाला ठिकठिकाणी लागलेली गळती. तिन्ही दरवाजांच्या दोन्ही बाजूच्या दगडी भिंतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. पाणी भिंत फोडून धो धो कोसळत आहे. पस्तीशी गाठलेलं धरण गळतीमुळे कोसळण्याची भीती आहे. 2013-14 दरम्यान गळती रोखण्यासाठी ग्राउंडिंग करण्यात आलं, तरीही गळती वाढतेच आहे. पाण्याची पातळी घटली की गळती कमी होते, त्यामुळे जलसंपदा विभाग आणि शासन सुशेगाद राहतं. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. की हे जे धरण आहे ते धरण प्रत्यक्षात या धरणाचा इथल्या लोकांना काहीही फायदा नाहीये. या धरणावरती केवळ वीजघर येथे वीज निर्मिती केली जाते आणि त्यानंतर पाणी तिलारी नदीला सोडलं जातं. हे जे धरण आहे त्या धरणाला ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. इथल्या कामगारांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ही गळती नवीन नाहीये, गेली अनेक वर्ष ही गळती अशीच सुरू आहे. साधारणपणे 2013 आणि 2014 दरम्यान या ठिकाणी ग्राउटिंग करून इथली गळती काढण्यात आलेली होती आणि त्यानंतर ही गळती बंद झाली. पुन्हा गळती झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने शासनाकडे ग्राउटिंगसाठी प्रस्ताव पाठवला, पण अद्यापपर्यंत त्या प्रस्तावावर निर्णय झाला नसल्याचे समजते. परिस्थिती अशी आहे की पाऊस पडला 460 millimeters म्हणून दोडामार्ग तालुका अख्खा हादरला गेला, उत्तर गोवा हादरला गेला, पण या धरणाला गळती लागून हे धरण फुटलं किंवा तशा प्रकारची समजा परिस्थिती निर्माण झाली तर संपूर्ण गोवा
आणि आपला दोडामार्ग तालुका धोक्यात येणार आहे. तिथली जी लोकवस्ती आहे ती लोकवस्ती नाहीशी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणच्या गळतीचा शासनाने आणि जलसंपदा विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज आहे आणि तरच आपला जो दोडामार्ग तालुका आहे तिथली जनता आणि उत्तर गोव्यातली जनता सुरक्षित राहील. कॅमेरामन लॉरेन्स डिसोदास, प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लॉग इन करा कोकणचं अग्रगण्य न्यूज चॅनल कोकण नाऊ.